नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमधून आपण जे विद्यार्थी RTOच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी फक्त हे लेक्चर बनवलेलं आहे. त्याच्यामुळं दोज हू आर एक्सपेक्टिंग दॅट हिस्ट्री जॉग्रफी लेक्चर असेल तर त्यांनी हे लेक्चर बिलकुल बघू नका. फक्त आणि फक्त टेक्निकल टर्म्स रिलेटेड हे लेक्चर आहे. सो RTOच्या एक्झामला प्रॉपर हेल्पफुल राहील. ह्याच्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेतलेलं आहे, काही 50 क्वेश्चन घेतलेत आणि फक्त टेक्निकल टर्म्सवाले आहेत. ओके, तर दोज हू आर वर्किंग ऑन दिस टेक्निकल फील्ड यांच्यासाठी तर इझीच आहे, कारण ग्रॅज्युएशन ऑब्व्हियसली तुमचं कम्प्लीट झालं असेल. आपण फक्त आणि फक्त रिव्हिजनच करणार आहे इथं, तर रिव्हिजनसाठी तुम्हाला चांगली हेल्प होईल. ओके, आणि मेन जो टॉपिक असेल तो इंजिन्स असेल याच्यामधला. सो इट इज वन ऑफ माय फेवरेट टॉपिक फ्रॉम ॲक्च्युली हे जो लेक्चर बनवतो आहे आपण, दिस इज रिलेटेड टू माय फील्ड. त्यामुळं एक पहिली अपॉर्च्युनिटी जी माझ्या फील्ड किंवा माझ्या कोअर फील्ड्स रिलेटेड आहे. आणि आपण याच्यामध्ये इंजिन एक पार्ट महत्त्वाचा घेतलेला आहे. आणि आय वर्क विथ बाहा अँड सुप्रा टीम्स, सो आय नो बेटर. ओके, तर ज्यांना कोणाला माहिती नसेल बाहा सुप्रा, सो यू कॅन सर्च ऑन गुगल BAGA अँड सुप्रा, सो देन यू कॅन गेट ऑल दिस पॉईंट. सो आपण या लेक्चरमध्ये 50 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि आपण तिथून प्रत्येक क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. ओके, तर वेळ न वाया तर आपण लेक्चरची सुरुवात करूया. सो फर्स्ट क्वेश्चन इज Which of the following is the correct sequence of working of four stroke engines? So first is option 1, that is suction stroke, then compression stroke, power stroke, exhaust stroke. So rest of the other options are totally wrong. So answer is A option, first suction stroke, then compression stroke, then power and then exhaust. Okay, tumhala ya diagram madhe disat asel ki pahilanda intake, that is called as suction stroke, then compression stroke, then power generate hota tithe tyala, that is called as power स्ट्रोक, दॅन लास्ट वन इज एक्झॉस्ट, म्हणजे जिथं आपला जो एक्झॉस्ट गॅसेस क्रिएट झाले तो गॅसेस बाहेर फेकले जातात. ओके, तर तुम्हाला या व्हिडिओमधून डिटेल एकदम कळेल की या व्हिडिओमध्ये पार्ट्स वगैरे पण डिस्कस केलेत आपण आणि याच्यामध्ये फोर स्ट्रोक इंजिनचं वर्किंग पण सांगितलं आहे. सो बेल्ट आहे तुम्हाला दिसत असेल, देन कॅमशाफ्ट, क्रॅंकशाफ्ट, पिस्टन रॉड, ओके, इनलेट वॉल, एक्झॉस्ट वॉल, आपण सगळे पार्ट्स एकदम डिटेलमध्ये बघूयात. इंटरनल पार्ट्स आपण पहिल्यांदा बघू. सो दिस वन इज कॉल्ड ॲज अ क्रॅंकशाफ्ट. क्रॅंकशाफ्टच्या वरती जे रॉड्स आहेत दॅट इज कनेक्टिंग रॉड्स, कनेक्टिंग रॉड्स वरती एक पिस्टन बसवलेला असतो आणि त्या पिस्टनच्या वरती जो असतो दॅट इज कॅमशाफ्ट पोर्शन. ओके, आणि जे गिअर बसवलेले असतात त्यांनी पिस्टन मूव्ह होतात, दॅट इज आपला क्रॅंकशाफ्ट मूव्ह होत राहतो. त्याला एक बेल्ट पण बसवलेला असतो ट्रान्समिशनसाठी अँड ऑल. हे तुम्हाला ऑब्व्हियस सगळं माहिती असणार, फक्त आणि फक्त आपण रिव्हिजन करतो. ओके, देन दीज आर टू टाइप्स ऑफ वॉल, दॅट इज इनलेट वॉल अँड एक्झॉस्ट वॉल. ते वॉलची पण मुव्हमेंट होते ॲज बेल्ट मूव्ह. ओके, तर इनलेट वॉल अँड एक्झॉस्ट वॉल पण तुम्हाला दिसत असेल जे की आपल्या कॅम्पशाफ्ट वरती बसवलेले असतात. तर यस, इथे एक स्पार्क प्लग पण बसवलेला आहे आणि स्पार्क प्लग हा आपल्या पेट्रोल इंजिन मध्ये यूज होतो. पेट्रोल जे बर्न करण्यासाठी आपल्याला एक स्पार्क द्यायला लागतो, तर ते आहे तो स्पार्क प्लग. ओके, इथं आता इंटेक स्ट्रोक आहे, दॅट इज सक्शन स्ट्रोक. देन आता कॉम्प्रेस व्हायला सुरू होतं, दॅट इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेशन स्ट्रोक. ओके, म्हणजे आपलं जे फ्युएल आहे दॅट इज कॉम्प्रेशन त्याचं सुरू झालेलं आहे, फ्युएल प्लस चार्ज. ओके, देन कॉम्प्रेशन स्ट्रोक जसा कम्प्लीट होईल देन स्पार्क थ्रू एक स्पार्क केला जातो, ज्याने जे आपलं चार्ज आहे तो बर्न होईल आणि बर्न झाल्यानंतर खाली पिस्टनची मुवमेंट आहे, कंबर्शन झाल्यामुळे पिस्टनची मुवमेंट खाली खाली होते, एक्झॉस्ट फॉर्म होतो, प्रेशर क्रिएट होतं आणि प्रेशर ते रिलीज होतं, जो आपला जो आउटलेट वॉल आहे एक्झॉस्ट वॉल, तर तो ओपन झाल्यामुळे आपला सगळं एक्झॉस्ट गॅसेस बाहेर फेकले जातात. ओके, आय गेस तुम्हाला हे डायग्राम वरून आणि या व्हिडिओवरून सगळं डिटेल कळालं असेल. आपले आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे बघू. आपल्याला बरेच क्वेश्चन कम्प्लीट करायचे त्या लेक्चर मधून. ओके, सो सेकंड वन इज इन विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन CO इमिशन इज मॅक्झिमम. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या लेक्चरमधून, बिकॉज आत्ताच आपण बघितलं भारत स्टेज 4 अप्लाय होतं आपल्या पूर्ण नेशन वाईड. सो CO इमिशन कुठल्या रिझनमुळे सगळ्यात जास्त होतं हे विचारलं आहे. सो ऑप्शन्स आर एक्सेस एअर ड्युरिंग कंबर्शन, देन सेकंड ऑप्शन इज इनसफिशियंट एअर ड्युरिंग कंबर्शन, थर्ड ऑप्शन इज इनसफिशियंट फ्युएल ड्युरिंग कंबर्शन अँड फोर्थ ऑप्शन इज हाय टेम्परेचर ड्युरिंग कंबर्शन. सो जे CO इमिशन आहे हे सगळ्यात जास्त कधी होतं, तर इनसफिशियंट एअर ड्युरिंग कंबर्शन. ओके, सो ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज रिलेटेड टू द पिस्टन आणि विचारलाय इन अन इंजिन टेम्परेचर ऑफ द पिस्टन विल बी मोर ॲट द. सो देर आर डिफरंट पार्ट्स इन द पिस्टन, वी विल सी इन नेक्स्ट डायग्रॅम. सो फर्स्ट ऑप्शन इज पिस्टन वॉल. पिस्टन वॉलमध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर असतं का? सर नसतं तिथं. देन पिस्टन रिंग्स, तर पिस्टन रिंग्समध्ये तर शक्यच नाही, ते टेम्परेचर रिड्यूस करण्याचंच काम करतात मोस्ट ऑफ द टाइम्स. देन ऑप्शन नंबर सी इज
क्राउन ऑफ द पिस्टन, दॅट इज हेड हेड ऑफ द पिस्टन ऑल्सो कॉल्ड एज, देन अँड डी ऑप्शन इज स्कर्ट ऑफ द पिस्टन. सो ऑप्शन नंबर सी इज अवर राईट आन्सर, क्राउन ऑफ द पिस्टन. ओके, सो इथं तुम्हाला पार्ट्स वेगवेगळे दिसत असतील, पिस्टन क्राउन दॅट इज टॉप ऑफ द पिस्टन, देन टॉप कॉम्प्रेशन रिंग ऑफ पिस्टन दॅट इज वन टाईप ऑफ रिंग अराउंड द पिस्टन, देन सेकंड कॉम्प्रेशन रिंग, थर्ड वन इज ऑइल कंट्रोलिंग रिंग. ओके, त्यानंतर रिंग्स संपल्या की रिंग संपल्यानंतर एक जो मोठा पार्ट आहे पिस्टनचा दॅट इज कॉल्ड एज स्कर्ट. ओके, द पिस्टन स्कर्ट, त्याच्यामध्येच एक होल पण असतं दॅट इज कॉल्ड एज व्रिस्ट पिन, अँड स्नॅप रिंग त्याच्यामध्ये इंटरनल असते स्नॅप रिंग. आणि कनेक्टिंग रॉड, जसं पिस्टनचा तो वरचा गोल भाग संपला सिलेंड्रिकल पार्ट, सो दॅट इज जो कनेक्टिंग आहे पार्ट दॅट इज कॉल्ड एज कनेक्टिंग रॉड, आणि तो आपल्या क्रँकशाफ्टला कनेक्ट केलेला असतो. त्याच्या खाली जे होल आहे दॅट इज बेअरिंगसाठी आहे, देन कनेक्टिंग रॉड कॅप. ओके, सो हे तुम्हाला पिस्टन समजलं असेल, पिस्टनचं एकदम प्रॉपर त्याचं डेफिनेशन्समध्ये जायची गरज नाही, एवढं डीप नाही जात एमपीएससी, थोडे वरवरचेच क्वेश्चन असतील एक्झाममध्ये आणि भरपूर क्वेश्चन कम्प्लीट करायचे आहेत, त्याच्यामुळं ऑब्व्हियसली हे लेक्चर खूप फास्ट पण होणार आहे आणि हा रिव्हिजनचा पार्ट आहे आणि एवढ्या स्पीडमध्ये झालाच पाहिजे. ओके, सो आता हे शिकत बसायचा टाईम गेला आहे, आता फक्त आणि फक्त आपल्याला फास्ट फास्ट रिव्हिजन द्यायची आहे. सो क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द इफेक्ट ऑन कॉम्प्रेशन रेशो इफ द क्लिअरन्स व्हॉल्यूम इन आय सी इंजिन इज इन्क्रीज्ड. सो फर्स्ट यू शुड नो व्हॉट इज कॉम्प्रेशन रेशो. सो कॉम्प्रेशन रेशो ॲक्च्युली इट इज अ रेशो बिटवीन टू व्हॉल्यूम्स, फर्स्ट वन दॅट इज वरचा जो पार्ट असतो न्युमरेटरचा, दॅटमध्ये व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर ॲट द बिगिनिंग ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक, इट मीन्स वेन द पिस्टन इज ॲट द बी डी सी दॅट इज बॉटम डेड सेंटर. ओके, इम्पॉर्टंट आहे, डिवायडेड बाय म्हणजेच रेशो टू द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर ॲट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक वेन द पिस्टन इज ॲट द टॉप डेड सेंटर. ओके, सो दिस दीज आर द टू टर्म्स दॅट इज टू व्हॉल्यूम्स, वेन वी मर्ज इन टू द रेशो इट इज कॉल्ड एज कॉम्प्रेशन रेशो. पहिला रेशो कशाचा आहे, म्हणजे रेशो इज व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर वेन द पिस्टन ॲट द बॉटम डेड सेंटर टू द व्हॉल्यूम ऑफ द पिस्टन वेन द पिस्टन इज व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर वेन द पिस्टन इज ॲट द टॉप डेड सेंटर दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्रेशन रेशो. ओके, सो कॉम्प्रेशन रेशो मग ऑब्व्हियस आहे कमी आणि जास्त कशावरती डिपेंड असतं, डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूमवरती. दॅट इज जर व्हॉल्यूम हे खाली जास्त असेल तर कॉम्प्रेशन रेशो कमी असणार, आणि जर व्हॉल्यूम जे खाली आहे दॅट इज वेन द पिस्टन इज ॲट द टॉप डेड सेंटर जर जास्त सॉरी कमी असेल तर व्हॉल्यूम हा जास्त असणार, सॉरी कॉम्प्रेशन रेशो इज द म्हणजे जास्त असेल इन्क्रीज होईल. सो इथं विचारलं आहे काय की आपला क्लिअरन्स व्हॉल्यूम जर वाढला तर रेशो काय होईल, तर रेशो डिक्रीजेस. ओके, आणि जर थोडंसं आणखीन बघायचं असेल डीपमध्ये तर हायर द कॉम्प्रेशन रेशो द हायर द एअर टेम्परेचर इन द सिलेंडर. ओके, हे पण लक्षात ठेवा, ऑब्व्हियस आहे जर कॉम्प्रेशन रेशो जर हायर असेल तर त्याच्या जी आतली एअर आहे एअर टेम्परेचर आहे ते ऑल्सो म्हणजे ते पण थोडंसं जास्त असणार, आणि फॉर बेटर परफॉर्मन्स आपल्या जे डिझेल इंजिन असतं तिथं कॉम्प्रेशन रेशो हा जास्त पाहिजे. ओके, इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन इज पिस्टन स्कर्ट डू फॉलोइंग फंक्शन. सो फर्स्ट ऑप्शन इट हेल्प्स इन ट्रान्समिशन ऑफ एनर्जी, सेकंड वन इज इट इम्प्रूव्स पिस्टन कूलिंग परफॉर्मन्स, सी इट मेंटेन्स कॉम्प्रेशन रेशो ऑफ इंजिन, अँड डी ऑल ऑफ द अबो. सो वॉट डीड दिस पिस्टन स्कर्ट, सो पिस्टन स्कर्टचं फंक्शन काय असतं, सो इट इम्प्रूव्स पिस्टन कूलिंग परफॉर्मन्स. ओके, पिस्टन कूलिंग परफॉर्मन्ससाठीच पिस्टन स्कर्ट असतं. सो तुम्हाला आपण अजून एकदा या डायग्राममध्ये बघू, व्हॉट इज द पिस्टन स्कर्ट दॅट जे रिंग संपल्यानंतरचा जो पोर्शन सुरू होतो दॅट इज कॉल्ड एज पिस्टन स्कर्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6, वेअर डीड कॅमशाफ्ट इज माउंटेड. सो आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे इट इज पॅरलल टू द क्रँकशाफ्ट. ओके, दोघं काही 90 डिग्रीमध्ये पण नव्हते, 45 डिग्रीमध्ये पण नव्हते, आणि नॉट फिक्स्ड तर नाहीयेच, फिक्स्ड असतात त्यांच्या पोझिशन. तो कॅमशाफ्ट इज माउंटेड पॅरलल टू दॅट ऑफ क्रँकशाफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग डिझेल इंजिन. सो डिझेल इंजिन तुम्हाला माहिती पाहिजे, हां हे मेन टॉपिक आहे तुमच्या आपल्या इंजिनिअरिंगमधला, आणि ऑटोमोबाईलवाल्यांसाठी तर एकदम मस्त आहे, आणि त्यांना ते असं चारही दिशांना ते दिसतीलच सगळे कुठल्या कुठल्या टाईपचे इंजिन्स आहेत. ओके, आणि हे एक्सपिरियन्स येतात जसं जसं तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होत आलं असेल त्यावेळेस तुम्हाला कळत असेल की हा एक्सपिरियन्स येतो. आपण बघतो लगेच कुठल्या जरी गाडीकडे बघितलं तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघायला सुरू करतो की तिथं डिझेल इंजिन असेल की पेट्रोल इंजिन असेल. ओके, हां ठीक आहे, आपण क्वेश्चनकडे कॉन्सन्ट्रेट करूया. सो फर्स्ट ऑप्शन इज एअर टेम्परेचर इग्नाइट्स द फ्युएल इन द डिझेल इंजिन. सो इज इट्स करेक्ट, येस इट इज करेक्ट, एअर टेम्परेचर जे आहे दॅट इज द मेन थिंग विच इग्नाइट्स द फ्युएल इन द डिझेल इंजिन, की तिथं स्पार्क प्लग नसतो डिझेल इंजिनमध्ये. सेकंड वन, इट कॉम्प्रेस एअर ओनली नॉट एअर फ्युएल मिक्सचर. सो इट इज ऑल्सो करेक्ट, डिझेल इंजिनमध्ये फक्त कॉम्प्रेस हे एअरच होती नॉट फ्युएल. ओके,
देन सी, फ्यूएल इज स्प्रेड इन टू द कंबशन चेंबर एज द पिस्टन रीचेस नियर द टॉप डेड सेंटर ऑन द कॉम्प्रेशन स्ट्रोक. सो यस, दिस इज ऑल्सो करेक्ट. सो ऑल ऑफ द अबोव आर करेक्ट इज अवर राइट आंसर, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन इज, वेन द इंजिन इज नॉट वर्किंग द इंजिन ऑइल इज स्टोअर्ड इन विच ऑफ द फॉलोइंग पार्ट. सो इंजिन ऑइल कुठं स्टोअर्ड होतं वेन इंजिन इज नॉट वर्किंग? सो फर्स्ट ऑप्शन इज ऑइल पंप, सो इट इज रॉन्ग. देन बी ऑप्शन ऑइल पॅन, सो इट इज करेक्ट वन. सो ऑइल पॅनमध्ये आपलं जे इंजिन ऑइल असतं हे स्टोअर होतं. नेक्स्ट क्वेश्चन, द अप्पर सिलेंड्रिकल पोर्शन ऑफ द पिस्टन इज कॉल्ड ॲज. सो आपण बघितलं आत्ता बऱ्याच डायग्राम्समध्ये इट इज कॉल्ड ॲज पिस्टन क्राउन अँड द लोअर पोर्शन इज कॉल्ड ॲज पिस्टन स्कर्ट. ओके, नेक्स्ट वन, इन डिझेल इंजिन वॉट इज द फंक्शन ऑफ फ्युएल इंजेक्टर. सो वॉट इज द मेन फंक्शन ऑफ दॅट फ्युएल इंजेक्टर? सो फ्युएल इंजेक्टर इट नॉट प्रोव्हाइडिंग एनी फ्लेम फॉर इग्निशन. सो फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. मिक्सेस द फ्युएल अँड एअर, इट इज ऑल्सो रॉंग. इग्नाइट द चार्ज, इट इज ऑल्सो रॉंग. इट हॅज द सेम मिनिंग एज द फर्स्ट वन, बट द आन्सर इज ऑप्शन नंबर सी, स्प्रे फ्युएल इन द सिलेंडर. ओके, सो डिझेल इंजिनचं जे डिझेल इंजिनमध्ये जे फ्युएल इंजेक्टर आहे याचं मेन फंक्शन काय असतं? इट स्प्रे फ्युएल इन द सिलेंडर. नेक्स्ट क्वेश्चन इज, वॉट इज द प्रेशर ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन इन डिझेल कास. सो डिझेल कासमध्ये प्रेशर काय असतं कॉम्प्रेशन रेशोमध्ये एकदम एंडला आल्यावरती? सो ऑप्शन्स आर 45 bar, देन 52 bar, 30 bar अँड 120 bar. सो राईट आन्सर इज 45 bar. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द पिस्टन कॉम्प्रेशन रिंग्स आर मेड अप ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मेटल. सो आर दे मेड अप ऑफ ॲल्युमिनियम? नो, इट इज रॉंग. आर दे मेड अप ऑफ प्युअर स्टील? सो इट इज ऑल्सो रॉंग. दे आर नॉट मेड अप ऑफ टंगस्टन ऑल्सो, बट दे आर मेड अप ऑफ कास्ट आयन. सो पिस्टन कॉम्प्रेशन रिंग्स आर मेड अप ऑफ कास्ट आयन, दॅट इज वाय वी नीड टू रिप्लेस देम ऑल द टाइम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, द रेटिंग ऑफ सी आय इंजिन फ्युएल दॅट इज डिझेल इज गिवन बाय विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी. सो ऑक्टेन नंबर इट इज नॉट डिफाइनिंग द प्रॉपर्टी ऑर रेटिंग ऑफ द सी आय इंजिन, बट द C10 नंबर डिफाइन्स ऑर रेट्स द सी आय इंजिन फ्युएल प्रॉपर्टी. ओके, सो ऑप्शन नंबर ए इज अवर राईट आन्सर, C10 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर डिझेल इंजिन कॉम्प्रेशन रेशो इज लाय बिटवीन डॅश डॅश. सो फॉर डिझेल इंजिन कॉम्प्रेशन रेशो इज लाय बिटवीन 15 to 25 as per our options are concerned, but when we calculate exactly, so it is exactly in between 16 to 24, but as the option is not like that, so that is why option number A is correct answer, 15 to 25. Next question is, which of the following are the basic arrangements for automotive engines? So automotive je engines ahet tyachi basic arrangement kay asti? Automotive engine he important word hai yachya madhe, because arrangement is of number of types. So like इनलाईन व्हर्टिकल इंजिन्स असतात, वी टाईप असतात, डब्ल्यू टाईप असतात, हॉरिझॉन्टल आहे, रॅडियल आहे, ऑपोजिट सिलेंड्रिकल इंजिन्स आहेत. ओके, बट द करेक्ट दॅट इज अरेंजमेंट इज फॉर ऑटोमोटिव्ह इंजिन्स इज ऑप्शन नंबर 4, दॅट इज व्ही टाईप, इनलाईन टाईप अँड ऑपोज टाईप. ओके, सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट वन, अरेंजमेंट फॉर ऑटोमोटिव्ह इंजिन्स. नेक्स्ट वन इज, क्रँकशाफ्ट अँड डॅश डॅश इज कनेक्टेड बाय द कनेक्टिंग रॉड. सो ऑब्विसली पिस्टन अँड क्रँकशाफ्ट आर कनेक्टेड टू इच अदर बाय द कनेक्टिंग रॉड, नॉट द कॅमशाफ्ट. कॅमशाफ्ट अँड क्रँकशाफ्ट ऑब्विसली एकमेकांना कनेक्ट नसतीलच, त्यांना कनेक्ट बाय दे आर कनेक्टेड बाय बेल्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, द क्रिसेंट शेप्ड कॅव्हिटी ऑफ द पिस्टन हेड इज कॉल्ड ॲज. म्हणजे जी अशी चंद्रकोर आहे, त्या चंद्रकोर टाईप जी कॅव्हिटी आहे त्याला काय म्हणतात? सो इट इज कॉल्ड ॲज वॉल रेसेस. ओके, सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन, द मेन कोर फॉर द चार्ज इन द इंजिन फॉर द चेंज इन द फॉर द चेंज इन इंजिन ऑइल विसॉसिटी इज. सो द मेन कॉज फॉर द चेंज इन इंजिन ऑइल विस्कॉसिटी इज. सो कशामुळं मेन चेंज होतो आपल्या इंजिन ऑइलच्या विस्कॉसिटीमध्ये? तर ऑप्शन वन इज कंटॅमिनेशन, देन बी ह्युमिडिटी, सी व्हायब्रेशन, डी वन टेम्परेचर. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, कॉन्टॅमिनेशन. कॉन्टॅमिनेशन लीड टू द दॅट इज द मेन रिझन वाय द इंजिन ऑइल विस्कॉसिटी चेंजेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, वॉट इज द प्रॉपर रिझन फॉर युझिंग ॲल्युमिनियम अलॉय फॉर सिलेंड्रिकल ब्लॉक्स. सो वॉट इज द प्रॉपर रिझन? ओके, सो प्रॉपर रिझन विचारले. फर्स्ट ऑप्शन आहे मटेरियल कॉस्ट इज लो. इट इज ॲब्सोल्युटली रॉंग, बिकॉज दिस इज नॉट द प्रॉपर रिझन. मटेरियलची जी कॉस्ट आहे ही कमी जास्त होऊ शकते. मे बी अल्युमिनियमसुद्धा कधी हिऱ्यापेक्षा जास्त किमतीचा होऊ शकतो, काही सांगता येत नाही. तो मटेरियल कॉस्ट लो आहे हे तर रिझन नाही आहे. बी, इट डज नॉट रिक्वायर सिलेंड्रिकल सिलेंडर लायनर्स. सो इट इज ऑल्सो रॉंग.
द पिस्टन इज ऑल्सो मेडअप ऑफ ॲल्युमिनियम, सो इट इज ऑल्सो रॉंग. ते जर ॲल्युमिनियमचं असेल तर सिलेंडर अँड पिस्टन आर नॉट फॉर द म्हणजे ते सिलेंड्रिकल ब्लॉक्स आणि पिस्टन आहेत हे सेम मेटलचे नसतीलच. आणि डी इट सेज दॅट इट इज लाइटर अँड हॅज गुड हीट डिस्पेजेबल कॅरेक्टरिस्टिक्स. सो दिस इज द राईट वन. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, इन ऑटोमोबाईल डॅम्पर इज यूज्ड फॉर व्हॉट. सो हे इंजिनशी रिलेटेड नाही आहे, इट इज रिलेटेड टू युअर शॉक ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी अँड ऑल. सो इन्क्रीज द हीट, डिक्रीज द हीट, ॲब्सॉर्ब द हीट अँड डिस्पाइट द हीट. सो करेक्ट आन्सर इज डिस्पाइट द हीट. जे डॅम्पर असतात हे हीट डिस्पाइट करतात. ओके, नेक्स्ट वन, इन डिझेल इंजिन ड्युरिंग सक्शन स्ट्रोक डॅश डॅश इज ड्रॉन इन द सिलेंडर. सो व्हॉट इज ड्रॉन इन द सिलेंडर वेन सक्शन स्ट्रोक इज हॅपनिंग, ओनली एअर इज द करेक्ट आन्सर. ओके, सक्शन स्ट्रोकमध्ये डिझेल इंजिनमध्ये फक्त आणि फक्त एअर घेतली जाते. नेक्स्ट क्वेश्चन इज, इन ऑटोमोबाईल जी व्ही डब्ल्यू स्टँड्स फॉर. सो व्हॉट डज मीन बाय जी व्ही डब्ल्यू? सो ग्रॉस व्हेइकल विड्थ, नो, ग्राफ ऑफ वेअरिंग व्हील स्पीड, सो इट इज ऑल्सो रॉंग. ग्रॉस वेअरिंग वेट, इट इज ऑल्सो रॉंग. ग्रॉस व्हेइकल वेट, सो इट इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, फंक्शन ऑफ द सिलेंडर स्लीव्स इज डॅश डॅश. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट सिलेंडर स्लीव्स? सो मेन फंक्शन इज वेअर रेझिस्टन्स. ओके, वेअर रेझिस्टन्स म्हणजे ते गंजू नये म्हणून वगैरे सिलेंडर स्लीव्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24, वेन द इंजिन ऑइल लेवल शुड बी चेक्ड. म्हणजे आपण इंजिन ऑइलची लेवल हे आपण कधी चेक केली पाहिजे? सो ऑप्शन ए काय सांगतोय, व्हाइल इंजिन इज स्विच्ड ऑन. इंजिन जर चालू असेल तर आपण ऑइल लेवल चेक करायची का? तर आपण तसं कधीच करत नसतो, इंजिन चालू असताना आपण काही सुद्धा करत नाही. ओके, बी सांगतोय, इमिडिएटली आफ्टर द इग्निशन इंजिन इज स्विच्ड ऑफ. म्हणजे लगेच बंद केल्या गेल्या लगेचच चेक करायची का इंजिन ऑइलची लेवल? सो ती तशी पण नाही करते करायची चेक. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे, व्हाइल इंजिन इज ॲट हाय स्पीड, त्यावेळेस तर करायचंच नाही, आपण इंजिन चालू असतानाच करत नाही, सो हाय स्पीडमध्ये का करेल? ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी, अ फ्यू मिनिट्स आफ्टर द इंजिन इज स्विच्ड ऑफ. म्हणजे इंजिन बंद झाल्यानंतर काही मिनिटांनंतर आपण इंजिन ऑइलची लेवल चेक करायची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द ड्युरेशन बिटवीन द इंजेक्शन अँड इग्निशन फॉर डिझेल इंजिन इज कॉल्ड ॲज, दॅट इज टाईम बिटवीन, टाईम फॉर इग्निशन येते अँड टाईम फॉर इंजेक्शन. ओके, सो वॉट डज इट कॉल्ड ॲज? इट इज कॉल्ड ॲज डिले पिरियड. ओके, लेट पिरियड नाही आहे, इट इज कॉल्ड ॲज प्रॉपर वर्ड आहे तो डिले पिरियड. नेक्स्ट क्वेश्चन, द कॉम्पोनंट इन द रॅडिएटर ऑफ अन ऑटोमोबाईल दॅट इन्क्रीजेस द बी पी ऑफ वॉटर इज, दॅट इज बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज. सो इट इज कॉल्ड, इट इज द कॉम्पोनंट इज कॉल्ड ॲज प्रेशर कॅप. ओके, नॉट वॉटर जॅकेट, अनरिलीज वॉल पण नाही म्हणत, व्हॅक्युम वॉल पण नाही म्हणत त्याला, इट इज कॉल्ड ॲज प्रेशर कॅप. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द इंजिन कुलंट लीक्स इन टू द इंजिन ऑइल देन द इंजिन ऑइल लुक्स, सो वॉट डज इट लुक लाईक? सो इज इट लुकिंग ब्लॅक, इज इट लुकिंग सिल्वर, इज इट लुकिंग रेडिएश? सो ऑल दीज आर रॉंग, इट इज लुक लाईक अ मिल्की. ओके, सो व्हाईट मिल्की. नेक्स्ट क्वेश्चन इज, द मोस्ट इफेक्टिव मेथड ऑफ कंट्रोलिंग सी आय इंजिन एक्झॉस्ट इमिशन बाय. सो आपण जे सी आपलं जे सॉरी एस आय इंजिन जे असतं, ओके, तो एस आय इंजिनमध्ये आपण जे एक्झॉस्ट इमिशन आहे हे आपण इफेक्टिव्ह मेथडनी कसं कंट्रोल करू शकतो? सो ऑप्शन फर्स्ट इज युझिंग कॅटालिस्टिक कन्व्हर्टर, युझिंग ॲडिशनल फ्युएल, युझिंग ॲडिशनल ऑइल, देन रिसर्क्युलेटिंग एक्झॉस्ट. सो हे तिन्ही मेथड्स खालच्या रॉंग आहेत, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. म्हणजे द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ कंट्रोलिंग एस आय इंजिन एक्झॉस्ट इमिशन इज बाय युझिंग कॅटालिटिक कन्व्हर्टर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, फॉर इच क्रँकशाफ्ट रिव्होल्युशन्स व्हॉट इज द कॅमशाफ्ट रिव्होल्युशन फॉर स्ट्रोक, दॅट इज फॉर फोर स्ट्रोक इंजिन्स. ओके, म्हणजे फोर स्ट्रोक इंजिन्समध्ये जे आपल्या क्रँकशाफ्टची रिव्होल्युशन एक जर कन्सिडर झाला तर कॅमशाफ्टची मुवमेंट ऑर कॅमशाफ्टची रिव्होल्युशन किती होते? ओके, जर क्रँक जो आपला क्रँकशाफ्ट असतो ज्याच्यावरती कनेक्टिंग रॉड आणि पिस्टन माउंट केलेला असतो, तर क्रँकशाफ्टची एक मुवमेंट म्हणजे कॅमशाफ्टची अर्धी मुवमेंट. ओके, म्हणजेच क्रँकशाफ्ट जर दोन वेळेस सॉरी जर चार एक वेळेस रिव्होल्युशन झालं तर आपला जो कॅमशाफ्ट आहे हा फक्त अर्धाच रोटेट होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज,
What is the basic function of suspension? So it is related to suspensions. So basic function of suspension, option A, ensure that the steering wheel can deliver a suitable amount of steering force. So it is not that. Then B सांगतोय की ऑटोमॅटिकली अप्लाय रिवर्स फोर्स ऑन व्हील्स असं काही करतच नाही आपलं सस्पेन्शन. सो बोथ ए अँड बी आर रॉंग. सो आन्सर इज नन ऑफ दिस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द व्होल्टेज फॉर स्पार्क प्लग इन पेट्रोल इंजिन अप्रॉक्सिमेटली किती असतं? सो आन्सर इज 22 किलो व्होल्ट्स. सो 22 किलो व्होल्ट्स हे आपल्या जो पेट्रोल इंजिनमध्ये एक स्पार्क प्लग बसलेला असतो तर त्याचं व्होल्टेज असतं. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ चॅसिस. सो चॅसिसचा कुठला पार्ट, म्हणजे खालीलपैकी कुठला पार्ट चॅसिसचा नाही आहे. सो ऑप्शन ए, दॅट इज स्टेअरिंग. स्टेअरिंग आहे, ऑब्विअस आहे, फ्रंट एक्सिल आहे, व्हील आहेत, बट गिअर बॉक्स इज नॉट अ पार्ट ऑफ चॅसिस. ओके, क्वेश्चन नंबर 33. विच ऑफ द स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट एक्झॉस्ट वॉल इन डिझेल इंजिन. सो डिझेल इंजिनमध्ये जो एक्झॉस्ट वॉल आहे, सो त्याच्याशी रिलेटेड आहे विचारलं आहे. खालच्यापैकी कुठलं स्टेटमेंट आहे करेक्ट असेल? द फर्स्ट, एक्झॉस्ट वॉल ओपन ॲट 10 डिग्री आफ्टर बी डी सी अँड क्लोज ॲट 30 डिग्री बिफोर टी डी सी. सो इट इज एक्झॅक्टली रिव्हर्स ॲज गिवन इन द ऑप्शन. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जो आपला एक्झॉस्ट वॉल आहे हा कधी ओपन होतो? सो 30 डिग्री आफ्टर द बॉटम डेड सेंटर अँड क्लोजेस ॲट 10 डिग्री बिफोर द टॉप डेड सेंटर. आता आपण इंजिनियर आहे, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला माहिती, आपण वन नाईट स्टडी करतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात राहू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज द ऑपरेशन ऑफ रिमूव्हिंग ट्रॅप्ड एअर फ्रॉम द हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम इज नोन ॲज. सो इट इज नोन ॲज ब्लीडिंग. ओके, सो हे लक्षात असेल किंवा नसेल तरी आता तुम्ही या टर्म्स लक्षात ठेवायचेच आहेत. ब्लीडिंग म्हणजे काय? तर ते एक प्रकारचं ऑपरेशन आहे ज्याच्या थ्रू आपण जे आपली ट्रॅप्ड एअर असते हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीममधले ती आपण रिमूव्ह करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज द ऑइल पंप इज ड्रिव्हन बाय द डॅश डॅश. सो ऑइल पंप जो आहे हा आपल्या क्रँकशाफ्टनीच डायरेक्टली ड्रिव्हन करतो. ओके, म्हणजे ड्रिव्हन बाय क्रँकशाफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज इन अ फोर व्हील ड्राईव्ह, दॅट इज 4WD म्हणतात त्याला, द नंबर्स ऑफ गिअर बॉक्स आर. सो फोर व्हील ड्राईव्हमध्ये 2 गिअर बॉक्स असतात, लक्षात ठेवा. सो ऑप्शन नंबर आय गेस डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट, इन ऑटोमोबाईल, हा रिपीट आय थिंक झाला क्वेश्चन, GVW स्टँड फॉर, दॅट इज ग्रॉस व्हेइकल वेट. नेक्स्ट वन, द कॉम्प्रेशन रेशो ऑफ पेट्रोल इंजिन इज. सो फॉर पेट्रोल इंजिन द कॉम्प्रेशन रेशो इज 20:1. ओके, लक्षात ठेवा आहे. पेट्रोल इंजिन वर्क्स ऑन विच सायकल. सो हे इम्पॉर्टंट आहे, पेट्रोल इंजिन कुठल्या सायकलवरती वर्क करते. आपल्याकडे बऱ्याच टाईपच्या सायकल आहेत, दॅट कॅरनॉट सायकल, डिझेल, रँकिन, बट द पेट्रोल इंजिन वर्क्स ऑन द ऑटो सायकल. ओके, लक्षात ठेवा आहे आणि माहिती असणारे ऑब्व्हियस तुम्हाला सोपा प्रश्न होता. व्हॉट इज द पोअर पॉईंट ऑफ फ्युएल, म्हणजे पोअर पॉईंट फ्युएलचा काय असतो? म्हणजे हा एक असा पॉईंट आहे द टेम्परेचर ॲट विच फ्युएल जे आहे आपलं फ्युएल इट सॉलिडिफाईज, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज कॉंगेल्स. सो जे आपलं फ्युएल असतं हे सॉलिडिफाय होतं त्या पॉईंटला आपण पोअर पॉईंट म्हणतो. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. क्वेश्चन नंबर 41, द मॅक्झिमम टेम्परेचर इन आय सी इंजिन सिलेंडर इज. सो आय सी इंजिन सिलेंडरमध्ये मॅक्झिमम टेम्परेचर किती असतं? दॅट इज 200 डिग्री सेल्सिअस टू 2500 डिग्री सेल्सिअस. क्वेश्चन नंबर 42, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेस द इग्निशन क्वालिटी ऑफ पेट्रोल. सो इग्निशन क्वालिटी ऑफ पेट्रोल इज डिसाइडेड बाय दॅट ऑक्टेन नंबर. ओके, सी 10 नंबरने आपण डिझेलचं करतो, तर ऑक्टेन नंबरने वी विल डिसाइड द इग्निशन क्वालिटी ऑफ द पेट्रोल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, नॉकिंग इन SI इंजिन्स कॅन बी रिड्यूस्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग वे. सो नॉकिंग आपण कसं रिड्यूस करायचं अँड दॅट इज इन SI इंजिन्समध्ये. सो आपण काय करतो नॉकिंग रिड्यूस करण्यासाठी? सो फर्स्ट आपण जी स्पीड आहे इंजिनची ती वाढवतो आणि सेकंड वन इज रिटार्डिंग द स्पार्क. ओके, जो स्पार्क आहे आपण त्याला रिटार्डिंग करतो. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. बोथ ए अँड बी वी विल यूज सायमल्टेनियसली, लाईक इन्क्रीजिंग द इंजिन स्पीड टू रिड्यूस द नॉकिंग इन SI इंजिन्स, ऑल्सो रिटार्डिंग द स्पार्क इन IC इंजिन्स. ओके, फ्रॉम बाय दिस मेथड्स वी कॅन वी द प्रोसेस लाईक नॉकिंग इज रिड्यूस्ड. नेक्स्ट क्वेश्चन इज कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट फोर स्ट्रोक इंजिन अँड फाइंड द करेक्ट वन. सो फोर स्ट्रोक इंजिनबद्दल तुम्हाला करेक्ट सेंटेन्स माहिती पाहिजे.
सो फर्स्ट कॉम्प्रेशन स्टार्ट एट 30 डिग्री आफ्टर बी डी सी एंड एंड्स एट द 40 डिग्री बिफोर टी डी सी दैट इज टॉप डेड सेंटर. कॉम्प्रेशन स्टार्ट एट 40 डिग्री आफ्टर बॉटम डेड सेंटर एंड एंड्स एट द 30 डिग्री बिफोर टॉप डेड सेंटर. सो करेक्ट वन इज द ऑप्शन नंबर बी. कॉम्प्रेशन स्टार्ट एट 40 डिग्री आफ्टर बॉटम डेड सेंटर एंड एंड्स एट 30 डिग्री बिफोर द टॉप डेड सेंटर. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 45. पेट्रोल इंजिन इज ऑल्सो नोन एज. सो वॉट पेट्रोल इंजिन नोन फॉर, दॅट इज स्पार्क इंजिन्स. ओके, लक्षात ठेवा स्पार्क इंजिन म्हणजेच आपलं पेट्रोल इंजिन. क्वेश्चन नंबर 46. नॉकिंग इन डिझेल इंजिन इज इन्क्रीज्ड बाय, जे आपलं नॉकिंग आहे. बट फर्स्ट अपॉन यू शुड नो व्हॉट इज द नॉकिंग. ओके, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स गिविंग राइज टू द पिंग लाईक साऊंड, इट इज कॉल्ड एज नॉकिंग. सो हाय फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स. सो म्हणजे आपल्या ज्या डिझेल इंजिन असतात, मोस्ट ऑफ द टाइम डिझेल इंजिन जे आहेत ते नॉकिंग जास्त करतात, म्हणजे त्यांचा आवाज, त्यांचा व्हायब्रेशन्समुळे जो आवाज येतो तो जास्त असतो डिझेल इंजिनमध्ये, लक्षात ठेवा. आणि इट इज कॉज्ड बाय, दॅट इज लो क्वालिटी ऑफ फ्युएल. म्हणजे आपलं जर क्वालिटी, फ्युएलची जी क्वालिटी आहे दॅट इज जर लो असेल तरी पण आपलं हे नॉकिंग प्रकार सुरू होतं डिझेल इंजिनमध्ये. सो दॅट्स वाय की बरेचसे लोक जे आहेत, म्हणजे आपल्या जर कम्पॅरिझन केलं तर ट्रकचा आवाज जास्त होतो, कारण ट्रक इज डिझेल बेस्ड. सो डिझेल इंजिन असतं ट्रकमध्ये, त्याच्यामुळे ट्रकचा आवाज जास्त येतो. ओके, सेम जर पेट्रोलवरती जर ट्रक काढला तर पेट्रोलवरती चालणारा जो ट्रक असतो तो कमी आवाज करेल. त्यानंतर रॉंग स्पार्क प्लग, त्याच्यामुळे सुद्धा नॉकिंग होऊ शकतं. अजून बरेच रिझन आहेत, लाईक सिलेंडर जे असतात, सिलेंडर वॉल, तर त्याच्यावरती काहीतरी वेगवेगळे डिपोझिशन झालं फ्युएल चुकीचं असल्यामुळं, त्यावेळेस सुद्धा नॉकिंगचा आवाज सुरू होतो. तर ऑप्शन्स आपले बघू, ऑप्शन्स काय सांगतात. तर ऑप्शन नंबर ए, दॅट इज लो सेल्फ इग्निशन टेम्परेचर. सो येस, दिस इज ऑल्सो द रिझन फॉर द नॉकिंग इन डिझेल इंजिन्स. आणि ॲक्च्युली लो नाही आहे, हाय पाहिजे होतं तिथं. सो हाय जर असतं तर आपलं करेक्ट असलं असतं ए. सो सेकंड ऑप्शन इज हायर वेस्कॉसिटी अँड सी ऑप्शन इज लो वोल्टॅलिटी. ओके, सो बी अँड सी आर करेक्ट वन. सो दीज आर द रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द नॉकिंग इन डिझेल इंजिन. बट लो सेल्फ इग्निशन टेम्परेचरच्या ऐवजी सपोज जर हाय असतं, दॅट इज हाय सेल्फ इग्निशन टेम्परेचर, इट ऑल्सो लीड्स फॉर नॉकिंग. ओके, तुम्हाला आता नॉकिंग कळालं असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 47. द मीन इफेक्टिव्ह प्रेशर ऑप्टेन फ्रॉम द इंजिन इंडिकेटर्स नोट्स. ओके, सो व्हॉट डज इट नोट. सो ऑप्शन नंबर ए एव्हरेज प्रेशर, देन सेकंड मॅक्झिमम प्रेशर कॅपॅसिटी, थर्ड मिनिमम प्रेशर कॅपॅसिटी अँड फोर्थ प्रेशर फॉर द पर्टिक्युलर पॉईंट. बट मीन इफेक्टिव्ह प्रेशर, मीन इट सेल्फ सेज दॅट इज एन ॲव्हरेज. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. मीन या वर्डचा अर्थच आहे ॲव्हरेज. सो ॲव्हरेज प्रेशर हे आपल्या इंजिन इंडिकेटर्स नोट करतात. नेक्स्ट क्वेश्चन इज अन इंजिन इंडिकेटर इज यूज टू डिटरमाइन फॉलोइंग. सो फर्स्ट इज टेम्परेचर. नो, इट इज इट ॲक्च्युली डिटरमाइन्स द प्रेशर, दॅट इज मेन इफेक्टिव्ह प्रेशर आपण आत्ताच बघितलं, अँड आय एच पी. सो आजच्या लेक्चरवरून तुमच्यासाठी प्रश्न आहे की व्हॉट इज मेन बाय आय एच पी. सो ऑब्विस आहे पी फॉर प्रेशर, आय अँड एच इज व्हॉट. ओके, सो जर तुम्हाला आन्सर माहीत असेल आय एच पीचा लॉंग फॉर्म, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, थेरॉटिकली कॅल्क्युलेटेड एअर टू फ्युएल रेशो फॉर पेट्रोल इंजिन इज. जे आपण थेरॉटिकली कॅल्क्युलेट करतो, त्यान एअर टू फ्युएलचा रेशो काय असला पाहिजे, तर थेरॉटिकली वी कॅन से दॅट 15:1 इज द रेशो. सो 15:1. नेक्स्ट क्वेश्चन अँड द लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस लेक्चर. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, तुम्हाला मे बी थोडंसं तुमच्या टेक्निकल नॉलेजमध्ये भर पडली असेल किंवा नसेल, बट तर रिव्हिजन चांगल्या पद्धतीने झाली असेल. ओके, कारण आपण नवीन काही शिकलेलं नाही आहे, जे आपल्या जुन्या टेक्निकल रिलेटेड गोष्टी आहेत आपण त्याच कम्प्लीट आणि त्याच चांगल्या पद्धतीनं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. सो लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 50. द साईज ऑफ इंजिन सिलेंडर इज डिनोटेड इन टर्म्स ऑफ वॉट. ओके, सो ऑप्शन 1 स्ट्रोक अँड बोअर, सेकंड डायमीटर अँड बोअर, बोअर अँड लेंथ, स्ट्रोक अँड लेंथ. सो जी आपली जी साईज असती ही इंजिन सिलेंडरची, ती आपण स्ट्रोक अँड बोअर मध्ये डिनोट करतो. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ओके, तुम्हाला या डायग्राम मधून दिसत असेल. सो व्हॉट इज मेन बाय दॅट स्ट्रोक अँड व्हॉट इज मेन बाय दॅट बोअर. सो इथून तुम्ही व्यवस्थित हे बघू शकता. ओके, तर आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे इंजिन्स रिलेटेड क्वेश्चन्स कम्प्लीट केलेत. आय होप की तुम्हाला थोडासा मजा पण आली असेल लेक्चरमध्ये, आणि एन्जॉय करत असाल तर चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. ओके, आणि हा अभ्यास अशाच प्रकारे करायचा असतो इंजिनिअरिंगवर. तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं असेल की थोडंसं जे तुमचं प्रोफेशन आहे त्याच्यावरती तुमचं प्रेम असलं पाहिजे,
तरच आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल. ओके, जरी तुम्ही हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी ते सब्जेक्ट जरी करत असाल तर त्याच्यावरती तुमचं प्रेम असलं पाहिजे, सारखं डोक्यामध्ये तेच पाहिजे, तरच ती गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. आणि आता जे तुम्ही टॉपिक करायचे आहेत हे कोर ऑटोमोबाईलवाल्यांसाठी आहेत की टाईप ऑफ टायर्स, देन आय सी इंजिन, देन ब्रेकिंग सिस्टीम, फ्युएल्स, ट्रान्समिशन ऑफ पॉवर, क्लच सिस्टीम अँड सस्पेन्शन, हे ऑटोमोबाईलवाल्यांनी करायचेच आहेत. आणि जे आपले मेकॅनिकलवाले आहेत त्यांनी वेल्डिंग, देन कास्टिंग इफेक्ट, डिफेक्ट्स, देन पॅटर्न, तुम्हाला माहिती असेल कास्टिंगमधले वेगवेगळे टाईप्स, देन गिअर्स अँड बिअरिंग, देन सायकल्स वेगवेगळ्या लाईक रँकिंग सायकल, डिझेल सायकल, ऑटो सायकल, ऑल फोर्जिंग, हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे तुमच्या एक्झामसाठी. तर हे सगळे टॉपिक तुम्हाला एनी हाऊ करायचेच आहेत. एकतर आर डी शर्मा घ्या, आर डी शर्मा आय गेस की तुम्ही 2 नाईट्समध्ये आपण करू शकतो, तर ते तुम्ही आर डी शर्मा करा. आणि जे बाकीचे टॉपिक आहेत जे करंट अफेअर अँड ऑल, ते आपण हळूहळू अपलोड करूच. आणि जर बऱ्याच जणांना शंका आहे किंवा बऱ्याच जणांना प्रश्न आहेत की त्यांना जे इंडस्ट्रीयल रिफॉर्म्स आहेत त्याच्यावरती लेक्चर पाहिजे, आता हा अनप्रिडिक्टेबल टॉपिक आहे की कशावरती पण विचारू शकतात. इंडस्ट्रीयल रिफॉर्म्स इन द सेन्स की पंचवार्षिक योजनासुद्धा ते त्यामध्येच इन्क्लूड होतात. ओके, म्हणजे पंचवार्षिक योजनामध्ये सुद्धा बरेच इंडस्ट्रीयल रिफॉर्म्स झाले होते, तर मग आपण ते घेऊयात. म्हणजे तुमचा इकॉनॉमिक्समधला पण टॉपिक कव्हर होतील आणि इंडस्ट्रीयल रिफॉर्म्स पण कम्प्लीट होतील. ओके, आणि जर कुणाकडे चांगलं स्टडी मटेरियल अवेलेबल असेल तर नक्की आमच्यासोबत शेअर करा. खाली कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही तसं शेअर करू शकता, किंवा आमचा ईमेल आय डी आहे vision@gmail.com, तर तिथं पण तुम्ही शेअर करू शकता. बट जर तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल असेल तर ओके, तरच शेअर करा. आणि आय होप की अशाच प्रकारचे लेक्चर्स आपण ट्राय करू बनवण्याचा. जर आपल्याकडे तेवढा वेळ अवेलेबल असेल तर आपण नक्कीच वेल्डिंग किंवा जे बाकीचे फोर्जिंग कास्टिंगचे जे एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू अशाच क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये, आणि चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करू. आणि आता एक लेक्चर आणखीन एक अपलोड होईल, त्याच्यामध्ये आपण AMVI लास्ट जो क्वेश्चन पेपर झाला होता जो आयोगाने कंडक्ट केला होता तो आपण सॉल्व्ह करू. तर त्यामुळे तुम्हाला एक चांगला एक ओव्हरव्ह्यू भेटेल एक्झाम काय क्वालिटीची असते आणि तुम्ही क्रॅक करू शकता की नाही हे पण तुम्हाला इझिली प्रिडिक्ट करता येईल. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि आय होप की तुम्ही एन्जॉय करतच असाल आणि एन्जॉय करत करतच अभ्यास करायचा आहे. ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.